स्टार प्रभावरील मुलगी झाली हो ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर चॅनलने ही मालिका दुपारी प्रसारित होणार असल्याचं सांगत त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. या चर्चा बंद होतात नाही तोपर्यंत या मालिकेतील दोन कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकलाय. किरण माने यांनी झालेल्या वादानंतर मालिकेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अभिनेते अजय पुरकर यांनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत मालिका सोडली. त्यानंतर आता या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबीकर हिने सुद्धा मालिका सोडल्याचं समोर येत आहे. श्वेता या मालिकेत शौनकची बहीण आर्याची भूमिका साकारत होती. तिने ही मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच आर्या हे पात्र चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं. श्वेताने ही मालिका नेमकी का सोडली, मालिका सोडण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र अवघ्या एका आठवड्यात दोन कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा मुलगी झाली हो मालिका चर्चेचा विषय ठरते हे मात्र नक्की. ऐक ना, या घरामध्ये जर माऊ नसेल तर हे घर अधुरं आहे. कुणी भी कुठे भी जायची गरज नाही. मी तिला इथे थांबायला सांगितलं म्हणजे लगेच मुलगी म्हणून स्वीकारलं असं नाही. तर मग तुम्ही मुलगी झाली हो ही मालिका पाहता का? ती तुम्हाला आवडते का? आणि आता आर्या मालिकेत दिसणार नाही किंवा तिच्या जागी दुसरं कोणीतरी दिसेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. काय ग भाऊ, झोपू दे ना, तू पण इकडे सुट्टी आहे ना, मग झोपू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कुठे चालली आहेस एवढ्या घाईचे? माझ्या लाडक्या मावळा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. या अशा बिनरंगाच्या शुभेच्छा? हा अच्छा, करेक्ट, म्हणजे आज लग्नानंतरची आपली पहिली रंगपंचमी ना.